तुळजाभवानी माते सर्व देवी भक्तांचं कल्याण कर, सगळ्यांच्याच मनोकामना पूर्ण कर असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते अनेक मंडळांची पूजा करण्यात आली या प्रसंगी असं सांगणं त्यांनी सर्वच मंडळांच्या देवीच्या चरणी घातलं। तुळजा भवानी माते सर्व देवी भक्तांचे कल्याण करून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी तुळजाभवानी मंडळ आणि स्कंद माता देवी मंडळ यांच्या चरणी केली। अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते तुळजाभवानी व स्कंद माता मंडळाच्या देवीची पूजा आणि आरती करण्यात आली। याप्रसंगी त्यांनी सर्व नागरिकांचे व देवी भक्तांचे कल्याण होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे असे साकडेही देवी माते चरणी घातले। आज तुळजाभवानी सांस्कृतिक मंडळाच्या आरतीचा आज मला योगाला अगदी सरपंच आमचे रतन गायकवाड, आमच्या सुवर्णाताई आणि या सगळे सहकारी या सगळ्यांनी मिळून आज तुम्हाला इथे बोलवलं होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे किंवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी नगरसेविका झाले होते आणि मी आई तुळजाभवानी चरणी आणि या माते चरणी सांगड घालते की जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ दे आणि आमच्या सगळ्या इथल्या सगळ्या रहिवाशांना सुख समृद्धी समाधान लाभू दे असं मी साकडं देवी चरणी घालते आणि या सगळ्या लोकांचं कल्याण होऊ दे। माझ्या सगळ्या वर्षानुवर्ष या सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे त्याची साथ अशीच राहू दे असंही मी देवी चरणी साकडं घालते। या प्रसंगी हब्बू सरपंच रतन गायकवाड, राजू कदम, हनुमंत देसाई, सतीश कदम, कुमार रणसुभे, किसन मेंच, सुवर्णा तेलतुंबडे, रूपा बेळगिरी, नीला रणसुभे, शहनाज गायकवाड, सुवर्णा भोज, तस्लिमा पठाण, करिश्मा गायकवाड, सृष्टी बाळगिरी आदी मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे अस्मिताताई आमदार व्हाव्यात असे साकडे देवी चरणी घालण्यात आले। स्कंद माता मंडळाची आरती अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली। आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला। याप्रसंगी सनी पवार, राहुल चव्हाण, वल्लभ बद्दल, नागनाथ जाधव, दीपाली पवार, सुरेखा क्षीरसागर, नलिनी स्वामी आदी मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।